पुढच्या काही दिवसांमध्ये आमच्यातल्या काही आमदारांना आम्ही मंत्री करणार, काय आहे का फायदा आपल्याला? बरं, एखादा पक्ष फोडला, एखादं कुटुंब फोडलं, आहे का आपल्याला फायदा? दहीहंडी, दहीहंडीचा कार्यक्रम मोठा होता का छोटा होता? मोठा कार्यक्रम घेण्यासाठी 1.5 ते 2 कोटी रुपये खर्च येतो, आणि आमच्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला विम्याचा पैसा किती रुपये? किती लोकांना माहिती आहे तुमचे पालकमंत्री कोण आहेत? त्यांनी हात वर करा। चंपा, तुम्ही पालकमंत्री झाला खरं, पण लोकात आला नाही। तुम्ही कधी येता? इलेक्शनच्या काळामध्ये येता। आज आपल्या फोगगाव या गावामध्ये आपली युवा संघर्ष यात्रा आलेली आहे। एक तर या यात्रेचं आपण सर्वांनी खूप सुंदर असं स्वागत केलं, त्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम युवांच्या वतीने मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। सुरुवातीला आपल्या या भूमीमध्ये आल्यानंतर या भूमीसाठी व इथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी खूप मनापासून काम करणारे आणि ज्यांचा विचार आजपर्यंत आपण मनामध्ये आणि ध्यानामध्ये घेऊन चाललेलो आहोत असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, तसंच डॉक्टर पंजाबरावजी देशमुख, संत गुलाबराव महाराज व तसंच आपल्या या गावातले आणि ज्यांचं नाव या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये, या भागामध्ये खूप आदराने घेतलं जातं असे परमपूज्य श्री संत सुरेश बाबा महाराज, या सर्व महान व्यक्तींना, संतांना मी नतमस्तक होतो, त्यांच्या विचारासमोर नतमस्तक होतो। आज आपल्या या गावामध्ये जी छोटी अशी सभा इथं घेण्यात आली आणि या सभेसाठी आवर्जून इथं उपस्थित असणाऱ्या ज्यांनी आताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, असे प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई खडसे, तसंच आपले माजी आमदार जगताप साहेब, मगाशी जे आले होते पण काही कारणास्तव त्यांना पुढे जावं लागलं, असे रोहित आबा पाटील, राजा पुरकर प्रदेशाध्यक्ष ओपीसी सेल, प्रकाश भाऊ मारोटकर तालुका अध्यक्ष शिवसेना, हेमंत दादा देशमुख, संगीताताई ठाकरे, रोशन भाऊ कडू, हितेश भाऊ शेळके ज्यांनी या कार्यक्रमामध्ये चांगला असा पुढाकार घेतला आणि मनोज भाऊ सुद्धा असतील, तसंच सम्राट भाऊ डोंगर दिवे, आनंदजी पाटील, सुरेश भाऊ कहाते, जयकुमारजी शेळके, किशोर भाऊ राऊत, पूजाताई मोरे, विकासजी लवांडे, पंकजनाना बोराडे, पंकजभाऊ मोहोळ, अक्षयजी पारसकर, महादेवजी बालगुडे, मोहसिनजी शेख, योगेशभाऊ सावंत, निशांतजी वाघमेरे, डॉक्टर जोगदंड, मोहम्मदजी शेख, प्रवीणभाऊ भेंडे, अरुणभाई जाधव, मोनाली ताई शिवसागर, शब्बीर भाई, कल्पनाताई, सुवर्णाताई, संगीताताई, ममताताई, अलोकेत मोहन भाऊ, शोभाताई, दिनेश भाऊ धवस, नितीनरावजी धवस, इरफान भाई, जयंतराव भाऊ, पांडुरंग भाऊ भेंडे, जुनेद भाई, परीक्षित जगताप, तसंच कुमुदनीताई, सोनवनेताई, कांबळेताई, अमोल धवस,
उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या आपल्या गावाचे सर्व नागरिक ग्रामस्थ माता भगिनी युवा उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो तुमच्या गावापर्यंत पोहोचत असताना आम्हा सर्वांना 650 किलोमीटर चालावं लागलं. आम्ही गाडीने सुद्धा येऊ शकलो असतो, लागलंच तर हेलिकॉप्टरने येऊ शकलो असतो, पण मग अशा प्रकारची सभा झाली नसती. पुण्यापासून ही जी यात्रा सुरू झाली त्याच्यामध्ये लाखो लोकांना आम्ही भेटलो, हजारो लोकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. एखाद्या शेतामध्ये अवकाळी पाऊस आलेल्या शेतकऱ्याला भेटलो, तुरीचं पीक हातामध्ये आलं होतं पण पाऊस आल्यामध्ये तेही पीक गेलं. सोयाबीनचे शेतकरी आम्हाला भेटले, त्यांनी आम्हाला सांगितलं अहो दादा 4,500-5,000 आम्हाला परवडत नाही, सोयाबीनचे भाव 9,000 पुढे असावेत. कपाशीचे शेतकरी भेटले, 50% कपाशी काढली होती, जी काय राहिली होती ती सुद्धा पावसात भिजली. आणि मग 7,000 जर कपाशीला भाव असेल तर आम्हाला परवडत नाही. काही माता भगिनी भेटल्या, त्यांच्या मुलांना डिग्री आहे, डबल डिग्री आहे, पण हाताला काम नाही. त्यांनी विनंती केली की आमच्या मुला मुलींच्या वतीने आपण अधिवेशनामध्ये आमचा आवाज म्हणून लढा, आमच्या अडचणी तुम्ही मांडा आणि आमच्या मुलांना हाताला काम मिळालं पाहिजे. मला तर काही लहान मुलं सुद्धा भेटली, त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्या शाळा बंद करून देऊ नका. मग ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या सामान्य लोकांच्या अडचणी, ह्या नेत्यांच्या अडचणी नाहीत, ह्या श्रीमंतांच्या अडचणी नाहीत. पण आज जर आपण बघितलं ह्या किती लोकांच्या अडचणीत, तर या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या 90% जास्त लोकांच्या याच अडचणी ज्या आपल्याला सोडायच्या आहेत. खरं तर चालत येण्याचं कारण एवढंच की संवाद झाला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल मगाशी इथं बसलो असता मला 4-5 निवेदनं आली. संत्र्याचं निवेदन आलं, कपाशीचं आलं, कॉन्ट्रॅक्ट भरतीचं आलं, स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात, हेही तिथं निवेदन काही युवांनी मला दिलं. कारण या अडचणीवर खऱ्या अडचणी बोललं गेलं पाहिजे. मला आपल्या सर्वांना विचारायचं की तुम्ही टीव्ही बघत असाल, टीव्ही बघता का नाही बघत? आता एखादा आपला जो मुख्यमंत्री आहे त्यांनी जर एखादं स्टेटमेंट असं केलं, वक्तव्य केलं की आता पुढच्या काही दिवसांमध्ये आमच्यातल्या काही आमदारांना आम्ही मंत्री करणार, काय आहे का फायदा आपल्याला? आहे का फायदा? बर एखादा पक्ष फोडला, एखादं कुटुंब फोडलं, आहे का आपल्याला फायदा? जर मग आपले मंत्री महाराष्ट्रामध्ये निर्णय न घेता दिल्लीला जाऊन जर निर्णय घेत असतील आणि त्याची एक मोठी बातमी झाली, आहे का फायदा आपल्याला? टीव्हीवर तुम्ही कुठे ऐकले का सोयाबीनचे भाव पडलेत तर सरकार म्हणते, नाहीतर मंत्री म्हणतायत की आता ते 9,000 नेण्यासाठी नाही तर आम्ही 4,000 अनुदान देऊ, ऐकलंय का? कपाशीचे भाव वाढावेत यासाठी एखाद्या मंत्र्याकडनं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का? नाही ऐकलं. गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या वतीने कापसाच्या बाबतीत आम्ही बोलत होतो, त्यावेळेस भाव 12,000 आसपास गेले होते. आणि मग केंद्र सरकारने एक निर्णय घेतला, तुमच्यातलं किती जण क्रिकेट बघतात? कोण कोण? मी पण बघतो क्रिकेट. वर्ल्ड कप बघितलं का फायनल मॅच? कोण जिंकलं? कोण जिंकायला पाहिजे होतं पण नाही जिंकली. टीम चांगली होती का आपली? भारी टीम असताना सुद्धा हरलो, पण ठीक आहे, क्रिकेटमध्ये राजकारण नसतं असं आपण समजू. नाही कळलं मला, म्हणजे काय लागलं? म्हणजे कसं? का बरं? गुजरातमध्ये मॅच होती म्हणून? अरे गुजरातले काय काय केलं आपलं? आपले 5,00,000 प्रोजेक्ट गुजरातने गेले, आपले मोठे मोठे प्रोजेक्ट जे होते ज्याच्यातून आपल्या युवांना हाताला काम मिळालं असतं. आपलं नागपूर आहे ना, इथं जवळच 150 किलोमीटरवर 20,000 कोटी रुपयाचा विमान बनवण्याचा प्रोजेक्ट येणार होता,
आणि एक विमान बनवायला 1500 लोक लागतात, 1500। मग 10 विमान बनवली असती तर 15000 लोकांना नोकरी मिळाली असती। फक्त नागपूर जिल्ह्यातलीच लोक तिथे काम करतील असं नाही, तुमच्यातल्या काही लोकांना नोकरी लागली असती। जर एक मोठा विमानाचा प्रोजेक्ट नागपूरला आला असता तर त्याला जोडून छोटे छोटे प्रोजेक्ट लागले असते, त्यात आपल्यातल्या काही लोकांना नोकरी मिळाली असती। आणि मग हाताला काम मिळाल्यानंतर मग घराचं बरं होतं, घरामध्ये 4 पैसे जास्त येतात। शेती अडचणीत आल्यानंतर जर आपला मुलगा एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल तर त्याचा जो पगार मिळतो त्या पगारातून आपलं घर चालू शकतं। पण आज तुमच्यातले अनेक लोकांनी आपल्या मुला मुलींना शिकवले का नाही शिकवलं? बर, तुमच्यातले किती शेतकरी असे जे 10वीच्या पुढे शिकले नाहीत त्यांनी हात वर करा। किती असे 10वीच्या पुढे जे शिकले नाहीत त्यांनी हात वर करा। अरे वा, सगळे शिकलेले आहेत, त्यामुळे टेन्शनच नाही आपलं। बर, तुमच्यातले असे किती पालक आहेत की ज्यांची मुलं 12वीच्या पुढे शिकत आहेत नाही तर शिकले आहेत त्यांनी हात वर, बाकीचे जे शिकलेच नाहीत वाटतं। अहो काय राव, लाजायचं असतं का? तुमच्या हक्कासाठी सुद्धा तुम्ही लढण्यासाठी जर लाजणार असता, घाबरणार असता, चालणार आहे का? आपल्या या जिल्ह्यातले लोक किती हुशार आहेत, नाहीतर किती म्हणजे आपण घाबरत नाही असं दाखवून देऊ। किती शेतकरी इथं असे पालक असेत ज्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिकवलेलं आहे, डिग्री मिळवून दिलेली आहे, नाहीतर आता शिकवत आहेत। ज्यांची मुलं लहान असतील त्यांना ते शिकवणार, असे किती पालक आहेत त्यांनी हात वर करा। असे किती स्वाभिमानी पालक आहेत त्यांनी हात वर करा। बाकीच्यांना मुलांना शिकवायचं नाही वाटतं। खरं तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मी गेलोय ना तिथं उलटी परिस्थिती आहे। पालक हात वर करू करू म्हणतात की आम्ही आमच्या मुलाला इंजिनियर बनू, डॉक्टर बनू, आमच्या मुलीला शिक्षिका बनू। पण या जिल्ह्यामध्ये जरा परिस्थितीच वेगळी आहे। अहो तुम्हाला काय सांगू, विदर्भामध्ये मी जेव्हा येत होतो एका गावामध्ये काही मुलं मला कापूस वेचणी करत असताना दिसली, कापूस वेचत होते। त्या पोराला मी बोलवलं, अरे इकडे टोपी देतो ऊन आहे। ते पोरगं आलं, सहज मी कुठल्याही मुला मुलीला भेटल्यानंतर विचारतो, अरे बाबा तुला मोठे झाल्यावर काय बनायचं? तर बऱ्यापैकी मुलींनी सांगितलं डॉक्टर बनायचं, मुलं म्हणाले पोलीस बनायचे। एक मुलगा काय म्हणलं माहितीये का, मला भिगारी बनायचं। हसायला येते पण बघा ना, आत्ताच्या मुला मुलींचे स्वप्न सुद्धा किती छोटे झाले। जर डॉक्टर म्हणलं असत अभिमान वाटला असता, इंजिनियर म्हणलं असत अभिमान वाटला असता, आर्मीमध्ये जाणार असेल तर खूप मोठा अभिमान वाटला असता। अरे पण काय, तर मी काय करणार? तर मी भिगारी बनणार? भिगारी बनणं काय चुकीचं नाही, अजिबात चुकीचं नाही। पण आई वडील जर आज कष्ट करून भिगारी बनत तर त्या मुला मुलींना शिकवलं असेल, जर गवंडी काम करून जर शिकवलं असेल, पण त्या आई वडिलांना कधी वाटत नाही आपल्या मुलांनी हेच काम करावं। त्यांना नेहमी नेहमी हेच वाटतं की आपल्या मुलांनी हे काम करू नये, काहीतरी चांगलं करावं, मोठा अधिकारी व्हावा, आणि ह्या आपल्या सगळ्या अडचणी संपवाव्या। बरोबर आहे का नाही? पण आज या सरकारमध्ये काय केलं जातंय? आज जिल्हा परिषदच्या शाळा ज्याच्यामध्ये गरिबाची मुलं शिकतात त्या शाळा बंद केल्या जात आहेत। काल तर आपले शिक्षण मंत्री काय म्हणाले, ज्याच्यामध्ये तुमची मुलं शिकतात ना जिल्हा परिषद शाळेमध्ये, अशा 5000 शाळा एका कंपनीने दत्तक देणार। दत्तक तुम्हाला चालणार आहे का? दत्तक दिलेलं चालणार आहे का? तुमची शाळा बंद झालेली, मग शाळा जर जिल्हा परिषदची बंद झाली तर तुमची मुलं प्रायव्हेटमध्ये जावं लागेल, आणि प्रायव्हेटमध्ये फी काय फुकट असते काय? फी द्यावी लागते का नाही? 15000। आता काय झाले, इकडे बघायलाच नको, ह्यांच्याशीच जरा बोलतो। ह्यांची भावी पिढी या गावची लय पुढची आहे, लय हुशार आहे। 15000 फी आहे। तुझे आई वडील काय करतात, शेती करतात काय? काय लावलंय शेतात? कापसाचा भाव काय? 7000 काय? खोटं बोललो? 5 बोलला का 7 बोलला? 7000 मध्ये परवडणार आहे का? मग हातामध्ये पैसे नाही आले तर तुझे आई वडील तुझी फी कशी देणार?
झालं आता उत्तरच नाही याला. म्हणजे ही आजची परिस्थिती आहे. जर आज शेतकरी अडचणीत असेल, दुष्काळामुळे उत्पादकता कमी झाली, सोयाबीनचं क्विंटल कमी झालं, कपाशी कमी झाली, आणि जे काय हातामध्ये होतं ते सुद्धा आता पावसामध्ये खराब झालं. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, खूप पाऊस झाला, त्याचे पैसे आले का सरकारकडनं तुम्हाला? आले का? बर, विमा तुम्ही भरला, एक रुपये का होईना? विम्याचे पैसे तुम्हाला आले का? तुम्हाला हे माहिती का, एखादं सभामंडपचं बांधायचं असेल तर त्याला 12 ते 15 लाख रुपये खर्च येतो. किती? आणि तुमच्या जिल्ह्याला आता विम्याचे किती पैसे आलेत माहिती? 8 लाख रुपये. कशाला? एका शेतकऱ्याला नाही, अख्ख्या जिल्ह्याला. म्हणजे प्रति शेतकरी किती रुपये आले? 78 रुपये. तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल तर पेट्रोल किती रुपयाचं लागतं? 100-200 रुपयाचं तर लागत असेल. आणि केंद्र सरकारने आपल्यावर कृपा केली आहे भाजपच्या, पेट्रोलचे 60 रुपयाला होतं, आता किती रुपयाला आहे? 108. आणि डिझेल माझा जवळ 78 रुपये घ्यायला. मी ऐकलं होतं इथं जवळच्या एका खासदाराने काय घेतली होती, ती कसली हंडी असती ते? काय घेतली होती? दही हंडी. दही हंडीचा कार्यक्रम मोठा होता का छोटा होता? मोठा कार्यक्रम घेण्यासाठी 1.5 ते 2 कोटी रुपये खर्च येतो. म्हणजे दही हंडीवर खर्च करण्यासाठी 1.5 ते 2 कोटी. आणि आमच्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला विम्याचा पैसा किती रुपये? 8 लाख रुपये अख्ख्या जिल्ह्याला. कोण आहे तो तुमचे पालकमंत्री? किती लोकांना माहिती आहे तुमचे पालकमंत्री कोण आहेत? त्यांनी हात वर करा. म्हणजे कोण? नाही नाही, असं असंवैधानिक बोलायचं नाही. नाव घ्यायचं त्यांचं, काय नाव? बर, याच्या आधी कोण तुमचे पालकमंत्री होते याचं नाव तुम्हाला माहितीये का? अरे ते आपल्या काळात होते हो. आता कोण आहे? नाही नाही, मला शेतीची भाषा कळत नाही, ती तुम्ही जे म्हणताय. त्यांचं नाव काय? नाव सांगा. आता चंद्रकांत दादा जे आता तुमचे पालकमंत्री, त्याच्या आधी पालकमंत्री कोण होते असे किती लोकांना माहिती? हात वर करा. विदर्भाचे फार मोठे नेते, इलेक्शन येतं तेव्हा विदर्भ आठवतो आणि सत्तेत गेल्यानंतर विदर्भाला जातच विसरून. कोण होता? देवेंद्र फडणवीस साहेब. त्यांच्याकडे किती जिल्हे होते माहितीये का पालकमंत्री पदाचे? 5, 6. कोण 6 म्हणलं? तुम्ही म्हणले तुमच्या लहान पोराचा मला आवाज आला 6. एवढा अभ्यास करणारा कोण पोरगे जरा नाव द्या बरं मला जरा. ए बाबा तू कितवी ते? नाही नाही, भाजप चॉकलेट देतं, आम्ही चॉकलेट नाही शिक्षण देतो. काय म्हणलं? सहा जिल्हे होते त्यांच्याकडे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती वेळा ते गेले माहिती? 1.5 वर्षात शुद्ध वेळा. एखाद्या घरामध्ये समजा हे कोणाचं घर आहे? कोण आहे, नाव काय? धवस. बर, धवसांचे प्रमुखांचं नाव काय? हा, दिनेश. हे दिनेश रावांचं घर आहे. या घरामध्ये 4 लोक राहतात. त्यांची आई राहते, त्यांचे वडील राहतात, मुलं राहतात आणि त्यांची पत्नी राहते. जर त्यांची आई आजारी पडली तर दिनेश राव त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार का नाही जाणार? शेतीमध्ये अडचण आली तर दिनेश राव ती अडचण सोडवणार का नाही सोडवणार? मुलगा जर शाळेत जात नसेल तर त्याला काय आजारी असेल तर त्याची अडचण ते सोडवणार का नाही? मग ते का कारण ते पालक आहेत. जसे ते दिनेश भाऊ या घराचे पालक आहेत, या जिल्ह्याचे पालक कोण असतात? तर पालकमंत्री असतात.
तो पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये येऊन तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, तुमच्याशी ते बोलले पाहिजे, तुमच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. अतिवृष्टीमध्ये जर तूर खराब झाली असेल, जर अतिवृष्टीमध्ये कपाशी खराब झाली असेल, हरभरा खराब झाला असेल, तर त्या पालकमंत्र्याची जबाबदारी आहे की त्या त्या कंपनीशी बोलून, अधिकाऱ्यांशी बोलून तशी तशी मदत ही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. जर तुम्हाला 8 लाखच विमा अख्ख्या जिल्ह्याला मिळत असेल तर इथं असणाऱ्या पालकमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन त्या अधिकाऱ्यांशी बोलून तुम्हाला हक्काचे पैसे मिळून देणे दिलेच पाहिजे. पण हे पालकमंत्री जर तुमच्या जिल्ह्यामध्ये येतच नसतील तर ते मदत कशी देणार तुम्हाला? म्हणून तुम्हाला सांगतो की इलेक्शनच्या काळामध्ये सगळेच येतात, सगळेच तुम्हाला आश्वासन देतात. आता इलेक्शन नाहीये तरी सुद्धा आम्ही आलो आहोत, कारण का तुमच्या अडचणी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत आणि या सगळ्याच्या काही अडचणी आम्ही समजून घेतलेल्या आहेत, त्या अडचणी येत्या काळामध्ये आपल्याला सोडवायच्या. तुमच्या सर्वांचा आवाज बनून या येत्या अधिवेशनामध्ये आम्ही असून आमचे सर्व नेते असतील, आमचे आमदार असतील, या सगळ्या अडचणी मांडू आणि त्या 100% कशा सुटतील यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असा शब्द इथं आपल्या सर्वांना आम्ही देतो. दिवाळीच्या काळामध्ये मी यवतमाळला आलो होतो, तिथे असणाऱ्या ज्या एकल महिला ज्यांच्या पतींनी आत्महत्या केली, शेतकरी होते, त्यांच्यासाठी एक संस्था चांगलं काम करते, तर तिथे असणाऱ्या 1000 एकल महिलांबरोबर मी माझ्या कुटुंबावर दिवाळी साजरी केली, त्यांच्याशी मी बोललो, चर्चा केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आत्महत्या या राज्यामध्ये झाली नाही पाहिजे यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत, पण त्याचं राजकारण कोणी करू नये. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांच्या भाषणामध्ये काय मुद्दा होता? त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं या राज्यामध्ये मी म्हणजे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक सुद्धा आत्महत्या होणार नाही, एक सुद्धा आत्महत्या होणार नाही. आजची काय परिस्थिती? आज दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत, 5 विद्यार्थी नाही तर युवा आज आपल्या राज्यामध्ये दिवसाला आत्महत्या करतायत. समजून घ्या ना, एखादी आई ज्या आईने 18 वर्ष एखाद्या मुलाला वाढवलं, शिक्षण दिलं, तोच मुलगा हाताला काम मिळत नाही, नोकरी मिळत नाही, शिक्षण परवडत नाही, म्हणून जो आत्महत्या करत असेल तर त्या आईला काय वाटत असेल? एखादी वयस्कर झालेली आई, 40 वर्षाचा एखादा शेतकरी ज्याला 2 मुलं आहेत, 1 पत्नी आहे, असा शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो आई काय म्हणेल? अरे मी जायच्या आधी माझा मुलगा गेला. मग ही परिस्थिती किती लोकांची? हजारो लोकांची या महाराष्ट्रामध्ये. पण सरकार याच्या बाबतीत चर्चा करत नाही. एक रिपोर्ट मराठवाड्याचा हर या सरकारमध्ये अधिवेशनामध्ये एक मांडला आत्महत्याच्या बाबतीत. मराठवाड्यामध्ये आता 2 लाख शेतकरी विचार करत आहेत आत्महत्या करायचा, पण तो फक्त विदर्भाचा नाहीये, तो मराठवाड्याचा. पण विदर्भाच्या बाबतीत सुद्धा जर आत्ता सर्वे केला गेला तर मला असं वाटतं दुर्दैवाने अनेक असे शेतकरी असतील ते विचार करत असतील की आपला शेती परवडत नाही, आपल्या मुलांना आपल्या शिकवता येत नाही, आपल्या अडचणी सोडवता येत नाही, जे काही कर्ज आपण घेतले ते आपल्याला फेडता येत नाही. रोज सकाळ संध्याकाळ लोक आपल्या घरी येत आहेत, कर्ज जे घेतलेत ते मागण्यासाठी, पैसे परत मागण्यासाठी आपल्याला देता येत नाही, तर विचार करून आत्महत्या केलं तर बरं राहील असे विचार करणारे अनेक लोक मराठवाड्यात तसे विदर्भामध्ये आहेत. पण त्या रिपोर्ट बद्दल काही झालं नाही, चर्चा सुद्धा झाली नाही. आमचं मत होतं त्याच्यावर चर्चा करा, शेतकऱ्यांच्या अडचणी काय त्यात समजून घ्या, पण नाही, या सरकारला या बाबतीत चर्चा करायची नाही. मग दुष्काळ, अतिवृष्टी, आत्महत्या या सगळ्या विषयांवर आम्ही या अधिवेशनामध्ये मुद्दे मांडणार आहे आणि विषय चर्चा करणार आहे. शेतकरी म्हणतो आपल्या मुलांनी शेती करू नये म्हणून त्याला शिकवतो, इंजिनियर बनवतो. तुमच्यातले आता मुलं इथं आहेत तर किती जण ग्रॅज्युएट आहेत ते तरी हात वर करतील, किती जण ग्रॅज्युएट आहेत? ग्रॅज्युएट युवा युवती इथं किती आहेत? अरे युवांना तुम्हाला सांगतो, हात वर करायचं तुम्ही लाजत आणि घाबरत असाल तर तुमच्यावर जेव्हा अन्याय झाला तर तुम्ही तसंच रडत बसताल. किती जण ग्रॅज्युएट आहेत सांगा, हात वर करा. हाय का हाताला काम? तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या हक्काची एमआयडीसी आहे का? आली का याच्यासाठी प्रयत्न कुणी केलेत का?
मी माझ्या मतदार संघामध्ये माझ्या मतदार संघातल्या युवांसाठी लढत आहे, माझ्याकडे एमआयडीसी यावी यासाठी प्रयत्न करत आहे. जेव्हा मी अभ्यास करतो की आपल्या या राज्यामध्ये असे किती तालुके आहेत जिथे एमआयडीसी नाही, तर ह्याच्यातले 70% तालुके असे ज्याच्यामध्ये एमआयडीसी नाही, नाही तर एमआयडीसी आहे पण त्यात कंपनी नाही. मग या मुला मुलींकडे काय पर्याय राहतो? आपल्या आई वडिलांना सोडणं, आपल्या आजी आजोबाला सोडणं, आपलं घर सोडणं आणि पुण्याच्या ठिकाणी नाही तर नागपूरच्या ठिकाणी जाऊन काम करणं. पण तिथे सुद्धा हातामध्ये 15,000 रुपये येतात, 20,000 रुपये येतात, राहणं परवडत नाही. जे काय राहतं ते 8-9 हजार हातामध्ये राहतात, काही पैसे घरी द्यावे लागतात. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली तमाम युवा जनता ही आज राहत आहे, अडचणीत आहे, पण त्याच्याबद्दल आज कोणीही बोलताना आपल्याला दिसत नाही. मग ही युवा संघर्ष यात्रा कोणासाठी? तर त्या युवांसाठी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना फी परवडत नाही पण ते शिकण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी बनण्याचा प्रयत्न करत आहेत पण आज परवडत नाही म्हणून शिक्षणापासून ते वंचित आहेत, त्या युवांसाठी आम्ही लढत आहोत. ज्या माता भगिनी आज अडचणीत आहे, सुरक्षित वाटत नाही, आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत. आता तुमच्या तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मी गेलो होतो, साधी औषधं नाहीत हो, तिथे डॉक्टर नाहीत, औषधं नाहीत. 4 दिवसापूर्वी एक लहान बालक डॉक्टर वेळेवर येऊ शकले नाही म्हणून ते मृत्युमुखी पडलं. काय झालं असेल त्या आईचं? 5 दिवसापूर्वी जन्मलेलं बाळ जे आता आपल्या हातात होत ते या जगामध्ये नाही. प्रायव्हेटमध्ये जाऊ शकत नाही म्हणून तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जातात आणि तिथं डॉक्टर नाही, औषधं नाही, मग कशी गरीबाला ट्रीटमेंट मिळणार? अहो, गेले 45 दिवस या राज्यामध्ये आरोग्य विभागामध्ये काम करणारे आरोग्य सेवक हे काम बंद आंदोलन करत होते. हे आरोग्य सेवक कशाला लागतं तो? एखादी महिला प्रेग्नेंट असेल तिला औषध मिळतं का नाही हे बघण्यासाठी आरोग्य सेवक लागतात. एखादं लहान बाळ जन्मल्यानंतर त्याला जे काही व्हॅक्सिन द्यावं लागतं, औषधं द्यावी लागतात, त्यासाठी हे आरोग्य सेवक लागतात. एखादं टीबी असेल, एचआयव्ही असेल, काही दुसरा रोग असेल ते चेक करण्यासाठी हे आरोग्य सेवक लागतात. आणि एक आरोग्य सेवक महिन्याला कमीत कमी 10 बालकांना औषधं देतात. 45 दिवस हे लोक म्हणजे 35,000 लोक या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत होते, काम बंद ठेवलं होतं. त्यांना भेटण्यासाठी साधे आरोग्य मंत्री सुद्धा गेले नाहीत. नुकसान कोणाचं झालं? नुकसान गरिबाचं झालं. 4.5 लाख बालकांना पोलिओचा डोस दिला गेला नाही, त्यांना औषध दिलं नाही गेलं. कोणाची बालकं होती? श्रीमंताची होती का गरीबाची होती? कोणाची होती हे सगळी? अरे पण तुम्ही चर्चा करा ना, त्यांच्या अडचणी सोडवा. या सगळ्या गोष्टी बंद राहिल्यानंतर कोणाला अडचण आहे? तर गरीबाला अडचण येणार आहे. पण नाही, या सरकारला कळत नाही, कारण का सरकार लोकातच येत नाही. सरकार मंत्रालयामध्ये बसतं. सरकारने नेते सगळे फक्त फायल्या पास करतात आणि फायल्या पास करत असताना त्याच्यामध्ये त्यांना काय मिळतं ते त्यांना माहिती. आपण गरीब मरतोय, गरीब अडचणीत आहे, पोरं शाळेत जाऊ शकत नाही, शाळा तुम्ही बंद करताय, दत्तक योजनेमध्ये आणताय, एमआयडीसी नाही, हाताला काम नाही, पण ह्याच्याकडे कोणी बोलायला तयार नाही. आमचं काय मत आहे? ह्याच्यावर बोललं गेलं पाहिजे, ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, या अडचणी कशा सोडवायच्या ह्याच्यावर आपण बोललो पाहिजे. पण ते आज होत नाही, ते आम्हाला कुठेतरी अडचणीचं वाटलं, आम्हाला योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही ठरवलं की संघर्ष करायचा. कारण का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जो संघर्ष करत आहात तो खूप मोठा आहे आणि आमची युवा संघर्ष यात्रा त्याचं एक छोटंसं प्रतीक आहे. पण तुमचा संघर्ष हा अधिवेशनामध्ये बोलला गेला पाहिजे, तुमच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, तुमच्या अडचणी काय ह्या सांगितल्या गेल्या पाहिजे. आता येत्या काळामध्ये कशा सुटतील यासाठी सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि त्यासाठीच ही आम्ही युवा संघर्ष यात्रा काढलेली आहे. अनेक विषय, अनेक मुद्दे बोलायला लागले तर अर्धा एक तास इथं आम्हाला बोलावं लागेल. पण हे बोलत असताना अनेक इतर मुद्द्यांमध्ये तुमच्या गावापर्यंत येत असताना आम्ही चालत आलो. पण चालत येत असताना सुद्धा आम्हाला खूप अडचण झाली. मोटरसायकलवर, सायकलवर, गाडीवर येत असताना तुमचा रोड बघितला म्हणजे बाबा अवघडच झालं. मला असं कळलं की संत सुरेश बाबांचं दर्शन घेण्यासाठी 1,000 लोक मंगळवारी येतात. कधी येतात का नाही? हा तुमचा जो रोड आहे किती वर्षांपासून असाच आहे?
त्याच्यावर 2 कोटी रुपये पडले असं आम्हाला कळालं. 2 कोटी पडले असतील, खर्चही निघाला असेल, पण काम नाही झालं. असे अनेक विषय, असे अनेक काही विकास काम आहेत की सगळे पेपरवर आहेत पण अस्तित्वात तुम्हाला त्याचा फायदा नाही झाला. आणि हे सगळे मुद्दे लोकांपर्यंत जावेत त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. विदर्भामध्ये आम्ही जे फिरतोय, विदर्भामध्ये गेले काही दिवस आम्ही फिरतोय, इथं काहीच विकास दिसत नाही हो. 7-8 वर्ष तुम्ही सत्तेत होता, तुम्ही सातत्याने विदर्भाच्या बाबतीत बोलत होता, इथं जे काय बोलत होता तसा काही विकास दिसत नाही. जो काही विकास झालाय तो पूर्वीच्या काळामध्ये झालेला आहे. पण 5 वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा इथं काय केलंय तुम्ही असं जे वेगळं दिसायला पाहिजे. तुम्ही 9 वर्षापूर्वी एक बैलगाडी घेऊन अधिवेशनावर आला होता आणि म्हटला होता जो काय सिंचन घोटाळा झालाय त्याच्यामधले सगळे पुराणे या पुरावे या बैलगाडीमध्ये मी घेऊन चाललोय. काय झालं ते पुरावायचं आणि काय सोयीचं राजकारण, काय खोटाटेपणाचं राजकारण, याच्यामध्ये तुम्ही सत्तेत आला खरं पण लोकांना विसरून गेला. तुम्ही पालकमंत्री झाला खरं पण लोकात आला नाही. तुम्ही कधी येता? इलेक्शनच्या काळामध्ये येता. कोणती आश्वासनं देता? लोकांना कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न तुम्ही करता. आणि याचा विरोध करत आम्ही या युवा संघर्ष यात्रेमध्ये लढत आहोत. त्यामुळे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही आपल्या सर्वांचे मुद्दे घेऊन अडचणी घेऊन या अधिवेशनामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोलीस भरतीचा मुद्दा असेल, स्पर्धा परीक्षेचे मुद्दे असतील, पेपर फुटतायत. तुमच्या गावामध्ये तलाठी आहे का? तलाठी आहे का? का तलाठ्याकडे तुम्ही जातच नाही? तलाठी आहे का? किती गाव मिळून? अरे 9-10 म्हणजे तुम्ही आठवड्यातून 1 दिवस द्यायचं, हरदरी जमायचं नाही त्याला. हा, नांदगावला राहतात म्हणजे शेतकरी तिकडे जायचं. आता एक तलाठी भरती झाली. तलाठी भरती देण्यासाठी या महाराष्ट्रातले गरीब कुटुंबातली मुलं 10.5 लाख मुलं मुली परीक्षा देण्यासाठी बसली. 4.5 हजारची भरती होती. भरती झाली, निकाल लागला, त्यात असं कळालं की ज्या माणसाने पेपर फोडला त्याच्याविरोधात आम्ही अधिवेशनात बोललो होतो, ज्याच्यावर पोलिसांनी FIR केला, पेपर फोडला म्हणजे चोरी केली, चोरी करून तो पेपर विकला, तो विकून त्यांनी पैसे कमवले. ज्या माणसाने चोरी केली, ज्या माणसाने पेपर फोडला, ज्याच्यावर FIR झाला, त्याचंच नाव तलाठी म्हणून आलं. आणि तलाठी पदासाठी काही युवा आम्हाला म्हणतात किती रुपये घेतले माहिती? 30 लाख रुपये. किती? आता तुमच्याकडे जर 30 लाख रुपये देऊन तलाठी भरती झालेला तलाठी आला आणि त्याच्याकडे तुम्ही काम घेऊन गेला तर तो काय म्हणेल तुम्हाला? आधी 30 लाख वसूलू द्या, मग तुमची कामं करतो. आणि जे शेतकरी कष्टकऱ्याची मुलं तशीच राहिली, थोडी 30 लाख रुपये देऊ शकतात. व्याजावर 1000 रुपये, 10,000 रुपये, 15,000 रुपये घेतलेले देता येत नाही शेतकऱ्याला, तो काय 30 लाख रुपये देणार? तर याच्या विरोधात एक कडक कायदा व्हावा, पेपर फुटीचा कायदा व्हावा. तसंच भ्रष्टाचार जर या युवांच्या आयुष्याबद्दलच्या परीक्षा असतील नाही तर जे काय असेल त्याच्याबद्दल जर कुणी भ्रष्टाचार केला तर त्याला एकदा जेलमध्ये टाकलं तर त्याला कुणीच बाहेर नाही आणलं बाहेर, असा कायदा या सरकारने या राज्यामध्ये आणला बाहेर. यासाठी सुद्धा आम्ही या युवा संघर्ष यात्रेमध्ये मुद्दा घेत आहोत. हे सगळे मुद्दे तुमचे येतो, हे मुद्दे जर सुटले, या अडचणी सुटल्या तर तुम्हाला सुबत्ता मिळणार, तुमचं घर चांगलं चालणार आहे. राजकारणी येतील जातील, भाषणं ठोकतील, निघून जातील, पण हे मुद्दे अधिवेशनामध्ये चर्चेत आले पाहिजे, ह्याच्यावर बोललं गेलं पाहिजे असं माझं मत आहे. कोल्हापुरात काय झालं, तुमच्या अमरावतीत काय झालं, हिंदू मुस्लिम दंगल करण्याचा प्रयत्न झाला काही महिन्यांपूर्वी, हो झाला का नाही झाला? तसंच नगरमध्ये झाला, पण त्याला यश येताना दिसलं नाही. म्हणून आता या सरकारच्या माध्यमातून काय करण्याचा प्रयत्न केला जातो माहिती? मराठा विरुद्ध ओबीसी. मला आपल्या सर्वांना विचारायचं, दंगल जेव्हा होते तेव्हा दगड कोण मारतो?
गरिबाचं पोरगं मारतं का श्रीमंताचं पोरगं? नेत्याचं पोरगं असतं का तिथे दगड मारायला? आणि दगड कोणाच्या डोक्यात पडतो? का नेत्याच्या पोराच्या डोक्यात पडतो? घर कोणाचं चालतं? एखादं पोरगं मेलं तर कोणाचं मरतं? दुकान कोणाचं फुटतं? आणि जे बघणारे असतात ते मस्त एसी मध्ये बसतात, लांबून मजा बघतात, आणि मग त्याच्यावर राजकीय पोळी भासतात। तर मग ही गोष्ट आपण सर्वांनी जाणून घेतली पाहिजे। येत्या काळामध्ये लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न जर आपल्या गावामध्ये झाला तर संत सुरेश बाबांनी आपल्याला काय सांगितलंय, एकमेकाबरोबर शांततेत राहावा का विरोधात राहावा, काय सांगितलंय? मग अशी परिस्थिती आपल्या या भागामध्ये आली जर राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्यातल्या आपल्या द्वार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीला तुम्ही समर्थन कराल का विरोध कराल? एकत्र राहणार का एकमेकाची डोकी फोडणार? कुणी राजकीय दृष्टिकोनातून तुमच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा विरोध करणार का नाही करणार? बर, किती जण विरोध करणार? हात वर करून आम्हाला सांगा। आणि जे हात वर करत नाहीत त्यांचं काय समजायचं? आम्ही पोलीस साहेब कुठे? जे हात वर करत नाही त्यांचा फोटो काढा जरा, उद्या जर काय घडलं तर त्यांना पकडा। अहो तुम्हाला हेच सांगतोय की काय, जर आंदोलन झालं, जर दंगल झाली तर गरिबाचा कधीच फायदा नसतो। जे कुणी अनाजी पंत विचाराची लोक असतात त्यांना त्याचा फायदा असतो, त्यांना फक्त राजकीय पोळी भाजायचंच कळतं, गरिबाच्या अडचणी सोडवणं कळत नाही। आम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस चालतोय। पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढणार आहोत आणि अधिवेशनामध्ये सुद्धा हे सगळे मुद्दे आम्ही मांडणार आहोत। इथे या जिल्ह्यामध्ये जे कुठले शेतकरी जे अडचणीत आहेत त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांचे प्रश्न या सरकारला समजावेत यासाठी जयंत पाटील साहेबांनी उद्या अमरावती कलेक्टर ऑफिसवर एक ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे। तुम्ही सुद्धा जर अमरावतीमध्ये असता तर तिथे या आम्ही सर्वजण आहोतच, त्यामुळे आम्ही आमच्या लेवलला लढत आहोत, तुमच्या सगळ्यांच्या वतीने लढत आहोत। आणि मला माहित आहे, मला विश्वास आहे की या लढाईला यश येतं, कारण ही लढाई सत्तेसाठी नसते तर ही लढाई सत्यासाठी असते, नाहीतर लोकांच्या हितासाठी असते। आमच्यातले काही लोक सत्तेत जाण्यासाठी विचार सोडून गेलेले आहेत, संतांचा थोर व्यक्तींचा विचार सोडून सत्तेत जाऊन बसलेले आहेत। पण आम्ही तुम्ही जसं संघर्ष करत आहात तसाच आम्ही सर्वजण आज या युवा संघर्ष यात्रेतून, नाहीतर तो जो अनाजी पंथाचा विचार आहे त्या विचाराच्या विरोधात आज लढत आहोत। तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात, एक चांगलं असं नियोजन आज इथं मनोज असेल, हितेश असेल व सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं, त्यासाठी मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो, सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो।